कोपरगाव तालुक्यातील वारी येथील साखरवाडीच्या सोमय्या कारखान्यातील ठेकेदारी पद्धतीनं काम करणाऱ्या 44 कामगारांचं तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच होतं. कार्यकारी संचालक यस मोहोड यांच्यावर योग्य ती कारवाई करावी आणि कामगारांना कामावर घ्यावं यासाठी यामरण उपोषण करण्यात आलं होतं. उपोषणामुळे अनेक महिलांची तब्येत खालावल्यानं त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. डॉक्टर कुंदन गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन तपासणी केली. 9 महिला 2 पुरुष हे सलाईनवर होते. उपोषणकर्त्यांची वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कुंदन गायकवाड डॉक्टर गोवर्धन उसळे यांनी तपासणी करून उपचार केला. या आंदोलनाला शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन कारखान्याचे अधिकारी आणि कामगार यांच्यामध्ये समेट घडवून आणून उपोषण मागे घेण्यास भाग पाडत 70 कामगारांपैकी 50 कामगारांना त्वरित कामावर घेण्याचा निर्णय घेत आंदोलन मागे घेतलंय. यावेळी शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, उपजिल्हाप्रमुख कैलास जाधव, प्रमोद लबडे, तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे, शहर प्रमुख असलम शेख, नगराध्यक्ष विजय वहाडणे, विनायक गायकवाड, अशोक कानडे पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शवला. तर पोलीस निरीक्षक साहेबराव कडनौर, तहसीलदार किशोर कदम यांनी उपोषणकर्त्यांची समजूत काढून उपोषण मिटवण्याचा प्रयत्न केला. जे आंदोलन या ठिकाणी चालू होतं, खऱ्या अर्थाने आमच्या खासदार साहेबांनी आणि पदाधिकाऱ्यांनी अगोदर सुद्धा ते हाताळण्याचा प्रयत्न केला होता आणि आज सुद्धा आम्हीच ते हाताळलं. आता कोण आलं कोण नाही आलं त्याच्याशी आम्ही काही बोलू शकत नाही, पण आमचा पक्षच असा आहे की हा सर्वसामान्य आणि गोरगरीब जनतेसाठी कधी धावून जातो, त्याच्यामुळे आमचं कर्तव्य जे या ठिकाणी जे गोरगरीब लोक बसले त्यांच्यासाठी धावून येणं मूळ हा शिवसेनेचा उद्देशच तसा आहे. आणि जो अन्याय जर का त्यांच्यावर होत असेल तर त्या अन्यायाचं सुद्धा आम्ही वाचा फोडण्याचं काम करू. जर वाटलं की त्यांना व्यवस्थित न्याय मिळतोय, आता 50 लोक घ्यायचे ठरवले, जे बाकीचे 19 लोकांवर जे गुन्हे दाखल केले, गुन्हे त्यांच्यावर असले खरे असले तर ते त्यांना कामावून बाजूला राहू द्यात, पण जे बिचारे निष्पाप आहे त्या 50 लोकांना तर कामावर घेण्याचं लिखित त्यांनी दिलं. आणि त्याच्यात जर का समजा काही टाळाटाळ वगैरे बाकीच्या भानगडी करण्याचा प्रयत्न झाला तर खासदार साहेब माझ्या बरोबर आहे, पण शिवसेना काय असते त्यांना दाखवा पुढे. उपोषणकर्त्यांनी आपल्याला कामावर घेतल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा घेतल्यानं अखेर तडजोडीमधून सोमय्या कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी गिरीश हिरवे यांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा करून 50 कामगार त्वरित कामावर घेण्याचं जाहीर करून लेखी आश्वासन दिल्यानं उपोषण मागे घेण्यात आलं. खरं म्हणजे त्यांच्या ज्या काही मुख्य गरजा होत्या त्याची कारखान्याने अगोदरच पूर्तता केली होती. त्यांना अगोदर आपण सांगितलं होतं की त्यांना सुरक्षा विभागात आपण समाविष्ट करून घेऊ आणि ज्यांचं वयोमानानुसार जड काम होत नाही त्या लोकांना आपण इतर हलक्या स्वरूपाचं काम इतर विभागामध्ये देणार होतो, पण ते त्यांना त्यावेळेला मान्य नव्हतं. आता शेवटी शेवटी सुद्धा ते जुन्या कामाबद्दल त्यांची आस्था जास्त असल्यामुळे, त्याचं आकर्षण जास्त असल्यामुळे त्यांना तेच काम हवं होतं, त्यामुळे हा प्रश्न उद्भवला. तुम्ही आता काय आश्वासन दिलं? आता त्यांना आपण सांगितलेलं आहे की ज्या कंत्राटी कामगारांचा प्रत्यक्ष गुन्ह्याशी संबंध नाही ते सगळे कंत्राटी कामगार जे आहेत त्यांना त्यांच्या मागणीचा विचार करून त्यांना कंत्राटी तत्वावर पुन्हा इतर कंत्राटदारांमार्फत सेवेत काम दिलं जाईल. त्याच्यानंतर 49 कामगारांना फक्त कंत्राटी तत्वावर काम दिलं जाईल. आणि शेवटचं जे आहे, ज्या कामगारांची प्रकरणं न्यायप्रविष्ट आहेत किंवा न्यायालयात प्रलंबित आहेत त्या कामगारांना न्यायालयाची जो काही निर्णय होईल त्याची अंमलबजावणी केली जाईल आणि संबंधित कंत्राटी कर्मचारी जे आहे ते कंपनीच्या नियमांचे आणि शिस्तीचं पालन करतील अशी त्यांच्याकडून आपण अपेक्षा केलेली आहे. कामगारावरती नेमका गुन्हा कोणता दाखल केला, नेमका काय घटनाक्रम? कामगारांचा घटनाक्रम असा झाला की 12/5 आपल्या कंपनीचे डायरेक्टर एस मोहन साहेब जे होते हे जेव्हा त्यांच्या निवासस्थानाकडून कंपनीकडे येत होते तर त्यावेळेला निवासस्थानाकडून येत असताना काही महिला कंत्राटी कामगार आणि पुरुष कंत्राटी कामगार यांनी त्यांची गाडी रस्त्यात अडवली, त्या गाडीची मागची काच फोडली, गाडीची नासधूस केली. त्यानंतर ती गाडी जेव्हा बाहेर होते त्यांना उतरवलं जबरदस्तीने आणि त्यांना हातांनी बुक्क्यांनी आणि चपलांनी मारहाण केली. त्यामुळे या घटनेमुळे व्यवस्था म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये आणि इतर लोकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आणि त्याचा कंपनीच्या कामावरती पण परिणाम होत गेला. आता कंत्राटी तत्वावरती जेव्हा आपण एखादं काम एखाद्या कंत्राटदाराला देतो तर हे कोळशाचं जे काम होतं
हे उक्त्या स्वरूपाचं दिलेलं होतं. तर उक्त्या स्वरूपाच्या कामामध्ये असं असतं आणि कसं असतं की यंत्रांनी केलेलं काम आणि माणसांनी केलेलं काम याच्यामध्ये फरक असतो. त्यामुळे काय होतं की जिथे मनुष्यबळ कमी पडतं तिथे यंत्र वापरायचं हा नैसर्गिक तत्व आहे. खासदार लोखंडे यांच्या हस्ते शरबत पाजून हे उपोषण मागे घेण्यात आलं. दरम्यान संगीता दयानंद पवार, आशा किसन राऊत, शोभा कडुबा पवार, सुरेखा दशरथ पवार, ताराबाई किसन शेवाळे, संगीता पोपट जगताप, विमल लहानू गायकवाड, लता भास्कर पवार, सुनील बाळकृष्ण भडंगे, प्रवीण बाबूराव पठारे या उपोषण करणाऱ्या महिलांसह पुरुषांची तब्येत खालावल्यानं त्यांच्यावर तातडीनं रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. ठिकाणी 70 कामगार होते, त्या 19 कामगारावर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांना सोडून 50 कामगाराला कामावर घ्यावा या संदर्भात आम्ही मॅनेजमेंटशी वगैरे चर्चा झाली. त्यांचे अधिकारी आणि तहसीलदार त्यांनी 50 लोकांना कामावर घ्यावे. माझं एकच मत होतं की कारखाने कामगारावर अन्याय झाला तर खासदार त्या संदर्भात कामगारांच्या बाजूने राहील. परंतु तिथं दुर्भाग्याने एक गोष्ट घडली गेली की तिथं त्या अधिकाऱ्याला मारलं गेलं आणि खोटा गुन्हा दाखल केला. त्या संदर्भात मी त्या पुढाऱ्यांना पण आमच्या सांगितलं की राजकारणामध्ये कुणाला डाऊन करायचं असेल तर खोटे गुन्हे दाखल करू नका. आम्ही त्या संदर्भात मॅनेजमेंटशी बोलून पुढाऱ्या कामगारांच्या बाजून निर्णय देऊ. परंतु खोटे गुन्हे दाखल करणं पीसीआरच्या मार्फत हे गुन्हा आहे. मी देखील दलित आहे, 15 वर्ष आमदार होतो, पण त्याचा गैरवापर करू नये. त्या गैरवापर केल्यामुळे लोकांमध्ये प्रकृती वेगळी असते. म्हणून मी आज आलो, मॅनेजमेंटने बोललो 50 लोकांना कामावर घ्यायचं त्यांनी मान्य केलं आणि 19 लोकांचा कोर्टाच्या निर्णयानुसार ही कारवाई. सी न्यूज मराठीसाठी शंकर दुपारगुडे सह दीपक जाधव, कोपरगाव.